टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हाच खरा सवाल आहे. या संवादातून नटसम्राट चित्रपटात एका शोकाकुल कलावंताची शोकांतिका मांडली गेली आहे. मात्र हीच स्थिती आज बळीराजाची स्थिती व्यक्त करणारी असून बळीराजासमोर सुद्धा जगावं की मरावं असा सवाल उभा झालाय. उमरेड भिवापूर रोडवरील कारगाव फाट्यावरून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर वाशी नावाचं छोटंसं गाव वसलं आहे. गावाच्या शिवारातच शेतीक्षेत्र असून सुमारे 15 एकर जमिनीत उसाची शेती पिकवली होती. जवळजवळ 60-70% साखर आलेल्या उसाचे पीक उभे होते. त्यात बेणं निघण्याचीही स्थिती होती. 12 महिन्यांची मशागत, शेतकऱ्याचे परिश्रम आणि अवघ्या 2 महिन्यात काढल्या जाणाऱ्या या उभ्या उसाला अचानक आग लागल्याने त्या पोशिंद्याच्या हृदयाची घालमेल कशी झाली असेल हे आपण सामान्य जन समजूच शकत नाही. म्हणून या बळीराजाच्या मनात जगावं की मरावं हाच खरा सवाल उत्पन्न झालाय. सुरेश कवडू मानकर वासी. हे किती एकर तुमची जमीन आहे? हे 3 एकर आहे. आणि पूर्ण 3 एकर मध्ये ऊस होता. काय परिस्थिती झाली? नेमकी परिस्थिती आता हे समजा पेटला. कशाने पेटलं, काय झालं, किती नुकसान झालं? कशाने पेटलं म्हणजे समजा आता काय सांगायचं आता येणार आता लाईनमुळे होय कामुळे होय ते आपल्याला माहीतच नाही. पूर्ण 3 एकर जमिनीमध्ये ऊस होता का? हो. आता मग ते ऊसाची स्थिती काय होती? ऊसाची स्थिती चांगली होती. 22 पर्यंत खड्याची काळी होती. काही बेण्याच्या लायकीचा होता पण अडचणीमुळे नसता गेला. पण काही होती अशा तर त्याच्यामुळे हे गल्ल. आता हे 2 महिन्याचंच पीक होतं समजा हे आले ह्या 2 महिन्यानंतरच पीक झालं असतं. म्हणजे काढणीच्या वेळेवर आलं होतं काय सगळं? हो. आता म्हणजे 2 महिनेच बाकी राहिले होते. आता 12 महिने झालेच होते. आता समजा 11 महिने पुढचा 6 महिना पुन्हा 3 महिने राहिले होते. म्हणजे 14 महिन्याची फसल आहे. हो. ह्या 14 महिन्याच्या फसलमध्ये तुम्हाला काय परिश्रम लागले, किती मेहनत करावी लागली, किती खर्च? आजी या भरपूर खर्च आला. जवळजवळ 50,000 रुपये खर्च केले याच्यासाठी. बेण्याचे, खताचे, ड्रीपचे. हो. 2 ड्रीपचे मोठं नुकसान झालंय. हो. काय आहे? 2,20,000 रुपयाचं नुकसान झालंय. पूर्ण जडलं का? पूर्ण जडलं. आणि हा टोटल अंदाज काय आहे तुमचा? जसं आता शेतीचं पीक आहे आणि ड्रीप आहे, असं टोटल मिळून काय किती नुकसान आहे? टोटल मिळून असं जवळजवळ समजा 7 लाखाचं. हो. 7 लाखाचं नुकसान. हो. असं त्या दिवशी असं वाटलं होतं का आपल्याला जवळजवळ आत्महत्या करावं बा. पोरग होतं असा फिरत आलो होतो. फिरत येऊन जेन तिथे गेलो होतो तर खूप कुर्द आला होता. पण ते वावरात दवाई नाही भेटल्यामुळे तो रोकून आला. तर येथून पोरग पुराला सांगितलं होतं का दवाई घेऊन मरतो म्हणून पोरग धावत आला तिथून. बाबा म्हणते तुम्ही का केल्या? म्हणलं काहीच नाही, बोललोच नाही. तर त्यानं जवळ वाज घेऊन पाहिली. त्याच्यामुळेच गाडीवर घराकडे गेलो. अशी त्या चिन्ही ज्या दिवशी भेटला त्या दिवशी म्हणजे काहीच पर्याय नव्हता. असं तब्बल 15 एकरातील ऊसापैकी सुमारे 7 एकरातील ऊस जळून राख झाल्याने बळीराजा बेचिराख झालाय. यात 3 शेतकऱ्यांची जमीन जवळजवळ लागून असल्याने आधी 3.5 एकराचा उभा पट्टा आगीने भडकला. हा भडका एवढा तीव्र होता की बाजूचाच 2.5 एकराचा पट्टा आणि नंतर 1.5 एकराचा पट्टा पाहता पाहता आगीच्या भक्षस्थानी पोहोचला. बाजूच्या शेतकऱ्यांनी लावली ते दुपारची वेळ होती. वावरामध्ये कोणी नव्हतं शेतामध्ये. कचरा जाळण्यासाठी लावले आणि तो घरी चालला गेला. नंतर आम्हाला ऊस पेटल्यानंतर माहीत झालं. मी भिवापूरला होतो. मग तुम्ही त्यावर काही प्रयत्न केले असाल? हो. गावातले लोक आले होते, मी आलो होतो आणि ते विजवण्यात आलो. 20-25 पोर गावात आले. तर मग हे जे शेत जळलंय तुमचं किती एकरचा पट्टा जळला? ह्या 1.5 एकरचा जळला. एक ते नुकसान काय झालंय? नुकसान उसाचं झालं पैशाचं. हा किती झालंय काही अंदाज असेल ना? हो. 1 ते 1.5 लाखाचं. 1 ते 1.5 लाखाचा 1 लाखाच्या ज्या नुकसान झालं आहे तर या नुकसान भरपाईसाठी म्हणा किंवा अजून इतर गोष्टींसाठी तुम्ही शासनाकडे किंवा प्रशासनाकडे तुम्ही राजनेत्यांकडे काही तक्रारी केली आहे का? कोणाकडे पत्र दिली आहे? पत्रव्यवहार कोणाशी झाला आहे? पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आहे. पटवाडी साहेब सर्वे करून गेले. तहसीलदाराकडे त्यांनी दिलं आहे ते.
चार तारखेला पालकमंत्र्यांची सभा होती, तिथं पण आम्ही निवेदन दिलं आहे. का या निवेदनावर किंवा तुमच्या पत्रांवर काही प्रतिउत्तर आलं का? नाही, ते पाहू म्हणत होते. ही आग लागली कशी हा सुद्धा एक संशयित प्रश्न असून, नेमका दोष तरी कोणाला द्यावा? शेताच्या बांधावरून हात पुरेल एवढ्या अंतरावर MSEB-च्या खांबावरील विजेचे जिवंत तार लोंबकळत आहेत. त्यामुळे सोसाट्याच्या वाऱ्याने तारांच्या घर्षणातून ठिणग्या पडून आग लागण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे शेतातील कचरा जाळायचा असल्यास शेतकऱ्यांनी स्वतःसाठी नियम घालून दिले आहेत. या नियमानुसार कचरा जाळायचा असल्यास सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत कचरा जाळण्याची पद्धत अवलंबली जाते. मात्र घटनेच्या दिवशी बाजूच्याच एका रिकाम्या शेतात मे महिन्याच्या दुपारच्या भर उन्हात कचरा जाळला गेला, त्यामुळे यातून निर्माण झालेल्या आगीमुळे देखील हा बनवा लागला अशी दाट शक्यताही वर्तविण्यात येत आहे. माझ्याकडे 4.5 एकर जमीन आहे. 4 एकरामध्ये ऊस होता, 2.5-3 एकरामधला ऊस पेटला आहे. काय नुकसान झालं? माझं नुकसान झालं, पाईप जडले आणि ऊस जडला. तरी माझी 3 लाखाची नुकसान आहे, तर पण काही मला भरपावती मिळाली नाही. काय कशामुळे आग लागली असेल किंवा काही अंदाज आहे का असा? बाजूवाल्याने बनवा लावला होता, त्याच्यामुळे आग लागली आहे. मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली, पण अजूनपर्यंत काही कंप्लेंट चौकशीसाठी आलेली नाही. एकदा आले होते, डबल कंप्लेंट केली, तरी पण आलेली नाही. म्हटलं 4 तारखेला इथं जवळीला कार्यक्रम सभा होती, समाधानकारक समाधान शिबिर, त्याच्यामध्ये मी पत्र दिलं मी स्वतः आपल्या हाताने. तर त्यांनी काहीच आता उत्तर दिलेलं नाही. आता 4 तारखेला त्या तुम्ही निवेदन दिलं, त्या निवेदनामध्ये काय उल्लेख केला होता तुम्ही? उल्लेख केला होता 3 लोकांचा की आमचा ऊस जळलेला आहे, ते याची काहीतरी भरपावती द्यावं असं लिहिलेलं आहे. 15 लाखाची नुकसान टाकलेली आहे आम्ही तिघे जणं मिळून, तर त्याच्यामुळे काहीच आम्हाला मिळालं नाही, न काहीच त्यांनी सांगितलं नाही. कारवाई व्हायलाच पाहिजे सगळ्यांनाच, कारण कर्मचाऱ्यांना, कारण लाईनमुळे लाईन झोल आहे, त्याच्या त्यांनाही कारवाई व्हायला पाहिजे. पेट्रोल हाऊस त्यांनाही कारवाई व्हायला पाहिजे, म्हणजे बनवा लावणीवाले लोकांना. आता पारवेसाहेब त्यांना पत्र दिलं होतं, त्यांनी काही येऊन पाहिलं नाही, काहीच उत्तर दिलं नाही. तर त्याच्यामुळे आता आम्ही असे नुकसानीमध्ये आहोत. माझी अशी एक परिस्थिती आहे की आत्महत्या करावं असं एक वाटत आहे, कारण माझ्याकडे 4.5 एकर शेती आहे, त्याच्यामध्ये 2.5 एकरातला ऊस जडलेला आहे. याच्यामध्ये आपण काय करावं, काय खावं आणि काय ठेवावं? माझ्याकडे 2 मुलं आहे शिक्षणवाले. हां, 6 बोर मारले मी यावर्षी ऊसासाठी, 6 बोर मारलेले आहे ऊसासाठी, पण पाणी शेवटच्या टोकेवर लागलं आहे शेवटी. त्याच्यामुळे आता असं एक परिस्थिती आहे माझी गंभीर, कमी का करू शकतो आता का नाही. माझ घरी गेल्याच्या नंतर अशी मुलगा म्हणते मला पैसे दे, मुलगी म्हणते मला पैसे दे, शिक्षणवाले मुलं आहे, काय करावं काही समजत नाही माणसाला. दरम्यान 20 ते 25 ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आग विझवण्याच्या या प्रयत्नात तब्बल 3 तासांच्या धावपळीयंती अखेर आग शांत झाली. मात्र तोपर्यंत 7 एकराचा ऊसाचा उभा पट्टा आगीने काळवंडला होता. या आगीच्या कल्लोळात शेतकऱ्यांचा आक्रोश मात्र हवेतच पुसला गेला. घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणेतील पोलीस विभाग, वीज वितरण विभाग, कृषी अधिकारी, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय आदी कार्यालयात मदतीसाठी दाद मागण्याचा प्रयत्न या पीडित शेतकऱ्यांनी केला, पण हाती आली ती निराशा. एवढंच नव्हे तर लोकप्रतिनिधींनाही याबाबत सांगण्यात आले, पण हारतुरे स्वीकारण्यापासून फुरसत मिळत नसल्याने त्यांच्याकडून सामान्य बळीराजाने अपेक्षा तरी का करावी? हा प्रकार मी शेतावर होतो, मला माहिती भेटली तेव्हा मी तर बघायला आलो असता. मी शहानिशा केली असता असं मला वाटलं की शॉर्ट सर्किटनी झालं असं बाबा. हे सगळं म्हणजे महावितरणचा एक याच्यातला एक पार्ट येतो का असं आहे का? मला मगाशी सांगितलं एका जणाने की तो कोणीतरी कचरा जाळला आणि त्या कचऱ्यातून तो वनवा इकडे लागला आणि ही आग लागली, असाही काही अंदाज आहे का? नाही, त्यांचा काही अंदाज असेल, पण असा मी माझ्या निदर्शनानुसार मला तरी वाटते की शॉर्ट सर्किटमुळे हा फॉल्ट झाला असावा.
बर मग महावितरणनी यावर काही उपाय योजना करायला पाहिजे का? या बिलकुल करायलाच पाहिजे, कारण महावितरणमुळे ह्या जर नुकसान होत आहे शेतकऱ्यांची, तर याचा भूर्दंड म्हणून महावितरणनी काहीतरी बोजा द्यावून शेतकऱ्यांचं समाधान करायलाच पाहिजे. बरं मग महावितरणकडे तुम्ही काही त्याबद्दल काही तक्रार काही पत्र तक्रार केली होती? त्यांचे काही माणसं फक्त येऊन गेले, त्यांनी जो काही पंचनामा तो करायचा केला, पण त्याच्यासमोर काही ॲक्शन काही घेतले नाही. मग आता काय अपेक्षा तुमच्या? आमची हीच अपेक्षा आहे, पूर्ती कारखान्याचा ऊस आहे, काही कारखान्याने त्याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे, सरकारने घ्यायला पाहिजे, आणि जास्तीत जास्त भूर्दंड हा महावितरण बसायला पाहिजे. कारण हे आज नाही तर 15 वर्षापासून कधी कुणाचं गहू जळल, कुणाचं सोयाबीन जळल, कुणाचं काहीतरी जळल, हे प्रकार नेहमी चालू असतात. आजही तुम्ही बघितलं तर कुठे ना कुठं वायर शेताखाली टच होत आहे. याच्या अगोदर माझ्या शेताजवळ आग लागली होती, ते आम्ही विझवण्यालायक नव्हती, 4 तासानंतर आम्ही ती आग विझवली. एका शेतकऱ्याचं 600 फूट केबल जळला. परिसरातीलच जवळी नामक गावात शेतकऱ्यांसाठी समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर पुढारी उपस्थित होते. या समाधान शिबिरात पीडित शेतकऱ्यांनी निवेदन सोपवून मदतीची याचना केली, मात्र या समाधान शिबिराने सुद्धा पीडितांचे समाधान केलेच नाही. खरे तर येथील ऊसाची शेती पूर्ती साखर कारखान्याच्या अंतर्गत पिकवली जात असताना देखील ऊसाच्या या जळीत कांड्यावर पूर्ती प्रशासन सुद्धा दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या उपेक्षित ठरलेल्या बळीराजाच्या नशिबी शासन आणि प्रशासनाच्या दरबारातून सुद्धा उपेक्षाचं नशिबी आल्याने तो हवाल दिला आहे. या उपेक्षेमुळेच त्याच्यासमोर जगावं की मरावं असा पेच निर्माण झालाय. भिवापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या वासी या ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 6 एकर जमिनीत ऊसाची लागवड करण्यात आली होती. हे ऊसाचं पीक अगदी काढण्याच्या स्थितीमध्ये असतानाच इथे एक जळीत कांड झालं आणि जवळजवळ 6 एकरमधील उभा ऊसाचा पीक संपूर्ण जळून राख रांगोळी झाली. या नुकसानीत जवळजवळ 15 लाखाचे नुकसान झाले आहे आणि 3 शेतकऱ्यांचं इथे मोठं नुकसान झालं आहे. शासन दरबारी प्रशासनाकडे अनेक तक्रारी करूनही यात कुठलाही शेतकऱ्यांना मदत अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे, त्यांची स्थिती आज बिकट आहे. अनेकदा त्यांनी आत्महत्या करण्याची प्रवृत्तीही व्यक्त केली आहे, पण शासन या प्रश्नी मार्ग काढेल का असाही एक प्रश्न निर्माण होत आहे. एकूणच शेतकऱ्यांची कुठेतरी अपेक्षा आहे की शासनाकडून यांना मदत मिळायला पाहिजे. याशिवाय पूर्ती साखर कारखान्याअंतर्गत या येथील पिकं घेतली जातात, तर कारखान्याकडूनही ही मदत कुठंतरी काही प्रमाणात व्हायला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांचं काहीतरी समाधान व्हावं आणि त्यांना एक प्रकारे हलकीशी मदत व्हावी आणि त्यांचे प्रश्न सुटावेत. कॅमेरा पर्सन जितू खापरेसह नितीन शेगावकर, NBCN न्यूज, नागपूर.